बरं लहानाने पोर आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आत्या मावशी करेक्ट लय सोप आहे महाराज काय लय सोप आहे चला पटकन ए पुरी न उत्तर द्या पुरी न तुम्हाला पुरी उत्तर द्या तुम्हाला पाहिला पोरगा आलं पसंती झाली पहिल्यांदाच आलं त्या पोरानं पोरगी पसंत केली ते पोरगं जेवायला बसलं जमलं बिमलं काहीच नाही फक्त पसंती झाली तुमच्या भावासंग ते जेवायला बसलं ते नवं शिंगरू हा आणि तुम्ही भजे वाढायला आल्या पटकन बोला पुरी न कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या शिंगराच्या साध उदाहरण मग इतक्या दिवस राखी बांधली तो भाऊ लाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं याला तर पल्सर नव्हतीच पल्सर आहे दुसऱ्याची बुट आहे दुसऱ्याची पण भजे खाऊन गेलं ना मग समाज असा आहे भाऊ फॉर्म भरायला अख गाव प्रचाराला अख गाव जुलाब व्हायला अख गाव रसा प्यायला अख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्ते गायब कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात जिंदाबाद पुन्हा सकाळी याच्या घरी आपलं गावच नालायकी पुन्हा काळ अतिशय वाईट आहे येंद्रीकरचं कीर्तन आहे हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य पंधरा वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे पंधरा वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून आता कार्यकर्ते फिरत्यात मिळतंय म्हणून जर मिळालं नाही बॉम्बाला एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 फोन केला रात्री माझी पोरगी आजारी आहे तो जर म्हणला सकाळी पाहू कार्यकर्ता काय म्हणतो माझ्या कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी 5 वर्ष तुझ्या मागे हिंडलो मी चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात आता निष्ठा नाहीये निष्ठा निष्ठी आता निष्ठा अभिष्ठा ही फक्त गुरुजीनाच शिकवायची पोरांना नाही आता काहीच करायचं नाही आता महाराज मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या पुस्तकं झाले शिक्षक शिकून लोक मेले पुस्तकाचं पहिलं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का पुस्तकाच्या बस सगळे उलटे पालटे झाले गायड निघाले अपेक्षित निघाले नवनीत निघाले प्रश्नपत्रिका संच निघाला सराव परीक्षेचे संच निघाले गायड वाचू पोरं मेले नोकरीला लागून रिटायर झाले पुन्हा मेले त्यांचे नातू परत तयार झाले मग एवढं झालं मग पुस्त्याचे आतलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का भारत माझा देश आहे शिकवलं का सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का नाही मग पुस्तक शिकून करायचं काय जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही आणि नको ते शिकून मग रिटायर झाले येडे झाले खडे हाणायला लागले मी हिंदुतून गेलं ते पैसा मोकार बुद्धी कमी सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे बुद्धीवर पाहिजे हा 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवणी करायचं नाही तो प्रॉब्लेम काय होतो बुद्धी होती कमी माल मोकार खर्चायचाच कसा त्याने मिहुनीला बंगला बांधून दिला मग मिहुनीने बंगल्याला नाव दिलं प्रयत्न याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य मग त्याच्या पोरानं गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश सावध राहायचं आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला काय बधीर होतो तो एकटा हास होतो घरी यायला आता सगळे जण 2 मिनिटं आजीबाईकडं बघा वय किती झालं 100 चेहरा फ्रेश डोळे फ्रेश बसणं अजून ठणठणीत जाऊ दे आता 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला
बघा 22 च तिसरीला गेलाय तीन काचाचा चष्मा आहे त्याला तवा गुरुजी दिसतोय त्याला शंभरची आजी चष्मा नाही आय आजीच्या सुनाला चष्मा असं आली होत दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही काय बोलायचं काय देवाने शरीर बन बरं महाराज हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाचं शरीर आहे नुसतं शरीर नाही ते काय नोकरीवाल्याची बायको आहे का लिफ्टनवर जाती लिफ्टन खाली मणक्यात गॅप डोळ्याला अंधार आहे अग बाई तू जगती तरी का आला तू धरत्यालाय मोकळं करी ना त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथान काय करते तू जगून तरी त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्यांनी 3 पोरींचे लग्न केले टोले जांग हे रय खणली मोटराय बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैल किनी लय केली 3 पोरींचे लग्न केले 2 पोरांच्या शाळा केल्या रुपया कर्ज नाही आणि गुंठा इकलाय नाही म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिचंही लग्न करायची गरज पडली नाही मग ती पेपरला गेली आलीच नाही तर लग्न करता का मग ती का निकाल घेऊन येते का काय करत माणसं म्हणते आम्ही प्रगती केली काय वांग केलं प्रगती 58 वर्ष सरकार धुतलं नोकरी केली 58 बंगल्याला कुदळी हल्ली 60 बंगला पुरा झाला 62 वास्तुशांती झाली आणि 63 येतं वर्ष श्राद्ध आलं बंगल्यात झोपलात नाही तू बांधती तो का आला मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी होईल अजून 70 म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे 75 म्हातारा दिंड बाबा किती झाले 85 हे 10वी 12वीची शिंगरणी आहे का 85 8 5 85 याला 22 बीपी याची ते कारण आहे का मारा ही जुनी जी शरीर आहे आता ही आजीबाई आहे एवढा मोठा परपंच केला ना तसं नाही केला मारा सुरीवरची भाकरी लवकर उठणं जात्यावर दळणं पिचुलीवरची भाकरी मुलीवर संस्कार मुलावर संस्कार गरिबीत राहणं 3 रंगाचं लुगडं नेसायचं पण मुलगा शिकलाच पाहिजे त्यांची मुलं जी मोठी झाली ना आता आपण बोलव शिकतो म्हणजे फुकट शिकलो का आपल्या आई वडिलांची पुण्य आहे काय होतं आपल्याला काय होतं आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती आम्हाला तिला साठा नाही नुसतं खापार बरं पाठी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पेन्शिल मोडायची पण अक्षर उठत नव्हतं आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण तिच्यात काय दप्तर होत का चिचुके बोर कौठ जांभळ इटी दांडू आणि कमराला पट्टी नाही करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा जेवला का आटा उतरायचा आणि 100 पेन तर 9वी पोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी पोर आंघोळीला कुठं वड्याला भोंगळी शेड्या वड्याच्या काढायला मंडळी पाण्यात वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात तवर जर घरचे आले शेड्या वड्यालाच आखी भोंगळी गॅंग पळायची गावात महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चाललो नववीच आहे पंधराच कोटरा ती अवलात असं ताईट पाहते बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझं सग मी तुझ्यात आणि माझ्या तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे
कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शिअर करतय, दत्तू पाटील की जय हो मग प्याते, आणि प्याले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, हाते रत्या ए भिक्या ए किसन्या आई रे बेईमान दुनिया पंच्याहत्तर पासष्ट साठ पंच्याऐंशी शंभर सगळे ठणठणीत, बावीस चोवीस आय 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 पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, येडस सुद्धा मुक्त होत आलाय जवळजवळ, पोलिओ होता राहिला नाही, आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना तीनच रोग आहे माझ्या सगट, एक शुगर, दोन बीपी आणि तीन अटॅक, निम्मे निघतील शुगर वाले याच्यात, चहा राखेल दे पण चहा नको राखेल दे गालाच भर, आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे, बावीसच्या चोवीसच्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का, शिकलेले लोक निडाय का, ही अवलाद सतराला क्वार्टर पिते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही, कोणती दारू, 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाल्याची घ्या, कोणती घ्या, आणि यांना ती फुकाट मिळते रॅली, अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून, तिकून येताना पेट्रोलच संपलं, लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत वाढली शुगर, शुगर वाढायचं हे कारण, एक भयानक, दोन बीपी वाढायचं कारण, बीपी का वाढतो तुम्हाला, मागचं उकरी जाऊ नका, आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला नवी पोरे अंडर पॅन्ट नव्हती, ते पोरग आपल्याला काय म्हणतो माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता, आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं, जुनं उकरायचं नाही, प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का, अस्वस्थ वाटायला लागलं मला अस्वस्थ, असे तीन मेले तो चौथा नंबर आहे, तू का डोक्याला ताण करतो बाबा, तिसरं कारण बीपी वाढायचं, चौथं कारण, तिसरं कारण ए अटॅक काय येतो, अटॅक हा रोग नाहीये, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं, माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती बनबन, त्यामुळे अटॅक वाढवतो, चिंत एकटे बोलतात काही लोक, काही लोक बैलाशी बोलत आहे, पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, आणि पाया पडून सांगतो अटॅक शुगर वा अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो, महिला म्हणलं तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणातरी पुढे बोलून टाकी जा, मनातल्या मनात ठेवू नका, लोक काय करतात माहिती का, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट बोलत जा, आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही, मोबाईल मुळे बोलणं बंद झालं, घरात कोणी गप्पा हानीन, स्टँड वर कोणी गप्पा हानीन, उठपळ कानात दोन वायरी, हेडफोन का काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर दोन आवलाती चालल्या, एकाच्या कानात एक पुढच्याच्या कानात एक, गाणं लावलं हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं बाबराव आला, कुत्रं आडवं आलं, वायर गुथली मिळालं, दोन स्टँडवरच बसत येत येडे, काय काय पोरं पा तुम्ही महाराज, हे मोबाईलवाले येड्या बाबळीत बसत येत अंधारात, कानात वायरी, दोघां देखत गाडी निघून गेली, बोलायचंच नाही, एकला गिला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही, हे
एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं ते. कंडक्टर म्हणले तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक मला. एकानं मोटरसायकल हरवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरत दिली आणि दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले इकली काय त्याच्या गावात ठेव दिसली बदी. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 3-10 बाया घेतल्या, 300 रुपये रोज झालं. 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही. परत वाफ्यात आलं ती, आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना मरून पैसे. पागल झाली लोक ह्या मोबाईलमुळं. 100 रुपयांना नाही काहींना, पण 9000 एनसीटी चैन उघडी नातू नाही मोकळा कायम रेंज मध्ये. बंगा मोबाईल आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराजी, झोपत नाही ती. यांची सायकोलॉजिकली अनफिट कम झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना. व्हायरस ती बॉट चाळीतच दुसऱ्याशी बॉट चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर डोकं ठुलं का. आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते आर झाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच, निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडेन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा. हसायला पाहिजे सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझ्याची महाराज, प्युअर मुख्या माझ्याची. लई धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसाच्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गुरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती. आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती काय उभी. बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया चालतीन, शिंगळ्या निवडाया चालती. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोकांडी वळवंटापासून. बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून, सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट. नत केली बायकोला नत, नागपुडीच उचकानावर त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असं नियम आहे, गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्या हो, घरी गेल्या हो, घरी. तुम्ही का लगेच पायपास, लगेच पायपास सुरुवात केली. म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध बायको.
रुई मध्ये संध्याकाळ पर्यंत तुम्ही एक एकर जमीन घेऊ शकता, पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा माहिती नाही जी मंडळी राहिली त्यांनी. आता याची कारण ऐका, शिकलेले लोक ऐका. आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली, आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. दोन, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि तीन, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला, ती जोर लावून अभ्यास करते, लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोर, तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून द्या. महाराज, 10 वर्षापूर्वी, ए 10 वर्षापूर्वी एक कडक टोपेवाले आहेत ना बागायतदार, लय फुगीर, हा यांच्या पो लोक पाया पडायचे, आपली पुरगी करा. तो दरोडे खोर काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली, शपट्यापासून गार पडलं पोराचा बाप. आता आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते, रामराम. तो म्हणला, यंदा नाही, यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडा म्हण नको. मग पोराचा बाप म्हणतो, टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला, टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळं तेही हुशार झाले. आता ते आता काय म्हणते माहिती का? मी आ साहेब मोकळा मोकळा अख्खा आपलं. मी 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा, लय दिसन नालायक सापडलाय. पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून, पोर पाहून वाडा. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, एस पी मुलगी, आता लग्न न झालेले पोर, तुम्ही तो विषय जवळजवळ. तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा, सीझन आहे, आलाय. आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय, आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस, त्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2? वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 का तुम्ही? बरं, त्या मामाला रे, हा 1. आणि तुला भाऊ 2? बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. त्या मामाला रे, लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ अति कल्याण, त्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे, काळ्या शर्टवाला नाही, त्या नाही का? मामाचं लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतो. वाईट दिवस सांगा, जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज, ए माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलो का मरणं, तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे, आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्तेचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागं जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही, इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुया
तुम्हाला नाही सुधरायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं, देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता, उपवास करावा किंवा नाही, आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला, आता देह सगळ्यांना आहे आहेच, देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका, आता वर्गात मुलं 30 आहेत, प्रश्नपत्रिका एकच आहे, तपासणाराही एकच आहे, प्रश्नपत्र सारखेच आहेत, पण एका पोराला 35 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय, एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर, ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 आहे, आणि ज्याने केलाच नाही तो 5 आहे, म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल, मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता, आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा तिसरा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन, हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू, सावधरा शाळेतले पुरी, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू, तापवला द्रव, वाप निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे, मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा, आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं, ए बरे ए, ती मागशीला सांगते ती गप्पा आणती पाहिजे मागशी. तुलपास नाही माझं. ए पुरीनं पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं, लय सावधरा बरं का, नळाला पाणी आलं, हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी कळशीत भरलं, कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. हंड्या, नळाला पाणी आलं, हंड्यात घेतलं, हंड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी पिलो, पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार नाही, सगळे नापास. उत्तर, उत्तर ऐका नीट, पाण्याला आकार नाही असं उत्तर नाहीये, पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे. निश्चित शब्द नसला का उत्तर फेल का? अंड्याचा आकार पाण्याचा आकार, नळा अंड्याचा आकार पाण्याचा आकार, कशीचा आकार पाण्याचा आकार, तांब्याचा आकार पाण्याचा आकार. मग जगात देव एकच आहे, सगळे बसलेले माझ्या समोर हंडे आहेत. जसा आकार तसा देव, जसा भाव तसा देव. फायनल. मांजर आपल्या पिल्लाला 7 घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेताना भाव वेगळा आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरगं आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वासल्य भाव आहे, आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हाताचे पण नावी 50 घेतो आणि पोरगं तसंच फिरवतो. या जगात कशाची किंमत आहे? भावाची. आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, याला 3च कारण, आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम आणि आईचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य आहे. हा शाळेतले पोरं पटकन, कितीला आहे तू? 7वीला आहे का? 6वीला आहे का? 6वीला आहे तू? मराठी मिडियमला आहे का? हा तू रे 6वीला? 8वी? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माय का बाय 8वीला आहे तू? 6वीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा चेहरा 6वीचा आहे, ते लगेच लक्षात येईल. 6वीचे चेहरे थोडे मिडियम असा,
इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश खाऊन पिऊन सुखी. चपाती मराठी मीडियमला आहे फ्रेश. 11 भरली 1.5 भात 2.5 जणांना. हा आता तू उत्तर दे बाबा. शून्य अगोदर लिहिला शून्य नंतर एक लिहिला किती होती एक. एकावर शून्य लिहिला 10. अजून एक शून्य लिहिला 100. अजून एक शून्य लिहिला 1000 आणि एक पुसला. एकावर शून्य लिहिला की त्याची किंमत 10 पट होते पण एक पुसला तर त्याची किंमत 0 होते. ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9000 बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात ते शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला काच काय आलं हे फक्त दाखवित्यात लोक महाराज नाही तर काय आलंय. मग त्याचं उत्तर ऐका. आई आई काय भानगड असते सुशिक्षित मंडळी नीट ऐका आणि या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा सोहळा ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का. नाही मग आता माझं एक वाक्य ऐकायचं फक्त ऐकाल. महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या मरुदे तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मराणा पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का. तुम्ही तर बोलायच्याच पण झाल्या. ऐका एकच वाक्य सांगणार तुम्हाला मी. लय पारायण करू नका. लय पोथ्या वाचू नका. लय देवांना बोंबलं थेडू नका. एक वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात. बस मी तुमच्या मुलासारखा आहे. मी शेतकऱ्याचं आहे. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. आपल्याकडून ते शक्य होणार नाही. आपला आजच्याच्या आठलाच जाईल असं कधी घडणार नाही. फक्त एक करा ना ते झोपतात ते तर थांब्यावर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. आणि पाहुण्या रावणे आले ना त्यांच्या घरात तुमच्या घरात तर पाहुण्यांसंग त्यांना एक 1/2 कप चहा द्यायचा. म्हणतो एकच गोटी देत जा पण पाहुण्यात देत जा. तसं वाटलं तर देऊ नका एखाद दिवशी. तुमच्या मूडवर राहा पण पाहुण्यांनी देखत द्या. म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुमच्या तुम्हाला देवांची गरजच नाही. काय म्हणते तुम्ही. आता पुरींसाठी 3 वाक्य सांगतो मग यांना सांगतो. पुरीनो ऐकाल. तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. एक पुरीनो सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. कधीच नाही. किती लेट होत्या काय फरक पडत नाही. कारण ऐका. कारण ऐका पुरीनो. ऐकू राहिल्या का. कारण ऐका पुरीनो. तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज ती फक्त तुमचे आईनबाप जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा आईनबाप गेला ना हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे. महाराज आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या. काही घेणं नाही. त्याला कोण लागते. आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते. आई लागते. बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे. आणि अन्नाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला. नाही येणारच नाही भाऊ. मामा रेंजमध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या मामा माझं व्यापलंय. थुरली मिवणी बाळंतपणाला आली. धाकटी परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन ती काय तिचा तपास. लय अडचणी. नाही नाही त्याला आईच लागते. म्हणून मुलींसाठी एक वाक्य सांगतो पुरीनो. हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा. आई बापावर व्याख्यानं नका देऊ. 80% कीर्तनकार आई बापावर बोला. त्यात बोलू नका आई बापावर. त्यांना हसत ठेवायला शिका. हा सोहळा आहे. भाषणे नका करू. एक खरं सांगतो पुरीनो. हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं. पायाला चप्पल नसली ना चालते. मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं सगळी लोक जीव घातली पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही नाही संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना उशीमध्ये मुंडकं गुतून रडला. लहान पोरगं रडणार नाही असं. त्या लोकांनी विचारलं ना अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणला माहिती का. पैसे जाऊ द्या हो.
माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधू नाही वाटलं मला. नाही नाही नाही, त्याला त्याला फ्लॅटची स्कीम आली. बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला नाग दिदी बारावीला गेली, दोन महिन्याचा प्रश्न आहे. मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल, एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळ्या देखते ना, माझी दिदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार हो, पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही, पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू, मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पूर्ण, पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य, एक विषयात पूर्ण मार्क कमी पडले तरी चालतील, पण पुरीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणार. मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती आमदार पडू दे, ती येणार. आणि पुरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखादं जर कानपट्टीत ठेवून दिली ना, दोन सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, दोन गायब. पण तुम्ही बावळात मर मग. मग रोज उठून ते, रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली ती का? पण ही माणसं पट्ट्यात इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस बाबा चुकून झालेली गोष्ट आहे का जाणून बुजून आहे? चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळं माझी मान खाली व्हा? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय माहिती तुमचं, 3 त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3 त्या पट्ट्या दाखीत बसायचं. त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढं जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मानमर्यादा काहीतरी आहे. त्या मुलीला सुद्धा पुढं जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत? तुमचे 5 बातमी चालती म्हणे, तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठं ध्या द्या बरं बातम्या आली का आतापर्यंत? व्हिडिओला क्लिप, मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून हे कॅमेरे बिमेरे वाले लई विचित्र असतात महाराज. हे आता 2 कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची आणि आपल्याच ठोकायची, अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंद्रिकर्तीवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज? मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपन रोजचे. पण आता इंद्रिकर ह्या वर्षाचे लग्न सदाय तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंद्रिकरवर गाणं एक, काय डोकं लावलंय बनवणार नाही मी, काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा, म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोलावं, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा? याला कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही. आणि मुलीला तिसरं वाक्य सांगतो पूर्ण, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बस ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी सर्व्हिसवाले पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आला आहे. आता पहिला काळ राहिला नाही. 15 दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं 2018 नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरीबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरीबाला काय नुसकन द्यायचं, तुमचं काय आहे ते तिकडं पा. दंगल झाली नी इंद्रिकरची गाडी गेली दिलीम पेठून, माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय, काय आनंद झाला बाय तुला.
चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं आणि पेटवणारे ध्यानात ठेवा 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानो ऐ पोलीस खातं आता नंगाड झालंय आणि व्हायलाच पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालंय ते ते दंगल झाल्यावर सापडी द्यात मजगाडेत तुम्हाला मला माहीत नाही. बस एक तर गावाला गेलं स्टँड उभं होतं त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत तुम्हाला मी आताच उतरलो आता ह्या गाडीत बस. एक एक संडासला गेलं तर डबड्या सगटणी आलं बस गाडीत आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही पुढचं ऐकायचं का. 3 महिने जामीन नाही मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्ष केस चालत येळ भर कचेरीत बसा लिंबा खाली पुढची तारीख दिली चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका ऐ 10 वर्षापूर्वी माणूस आता उद्योगपती सांगतील 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म कुणाकडे जायचंय किती दिवस राहायचंय काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात आता. ती पहिल्यासारखं नाही पिरगळा कोंबडी दाबा बटणं आता कोंबडी तर पिरगळाच लागते पण कागद वरून पडताळणीत बसला नाही चला घरी. आता एम पी एस सीच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17-2 ला एम पी एस सीची परीक्षा आहे अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म ही अवलाद कुठे गुतेले का नाही फोडा सुपारी गुतलंय का अर सुपारी नका फोडू का. अहो त्या पोरीला पोरच नाही म्हणार का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का वा. हो तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव त्या मोर्चाला मी चाललो गावाला भाऊ हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो आमच्या टोळीचे मेंबर व्हा 12 माही फुकट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरा ए पोरीनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम ज्यांच्या गळ्यात माल त्यांचा देह कसा
मोठी माणसं 100-100 वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होय? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जात. आता 2च माणसं जातात, पोराची आई, पोराचा बाप स्कुटीओ. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला, आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तर भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही, आता फक्त महाराज हे इंदुरीकर, मी इंदुरीकर मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटला नाही, काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले, भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज, आता प्रेत रथात नेत्यात, वैकुंठ रथ. आता हे 10वे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात, 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून काय नाही. हो 10व्याचं प्रवचन संपले, बाबाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत, पैसे मागा कोणाकडून, पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून पसायदान झालं का, बाबाला टाकला ना खाटा पैसे. मग त्याला एकजण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला, तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय. आणि मग तो चप्पी केलेला सापडी तो, राम राम, तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे तू यायला. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो त्याला सापडी जातो, ते बशी राहत दगडावर तिळवा आला हा त्याच्या बशी गेला, राम राम, तो याच्या पुढचा काय तुमचा आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेम आणला वाघ पेट्रोल पुरते दे, तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा आहे, मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोक, आता लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी दुष्काळ पडला, दुष्काळच नाही काय मत आहे तुमचं. लोक म्हणतात पाणी नाही, कवा लोक पाणी पियत होते, विहिरी जनगारातलं. आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात, ज्या कुठं तू पाण्याचा दुष्काळ ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना, काय आता दुष्काळ आहे. दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत महाराज, 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला दुष्काळ आहे. काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, हे जर दुष्काळ फक्त लबाडे आणायच्या दुष्काळ. आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख, आढावा बैठक. तिला पाणी 4000 आढावा बैठक, काय लबाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या या मातेला, या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागू, आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो पुरत होणार नाही पण निम हो. आता त्या मातेचा ह्या कुटुंबाला आशीर्वाद मिळणार. आणि मला साबळे पाटील 1 वर्षानं फोन करून सांगा, तुम्ही आजीचा आईचा एवढा मोठा सोहळा केलाय, 1 वर्षात तुमचं याच्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं का नाही, फोन करून सांगा. आपलं कीर्तन ठुलं का कल्याणच, आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2 बंगला होतोय. हां, जर लग्नाला ठुलं, लग्नाला नका ठेवलं, ही कीर्तन काळाची गरज आहे महाराज. 1 वाजून गेला तुमच्या ध्यानात तरी आहे का, हा स्वर्ग आहे. बस तकवर एकदा प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली महाराज तुम्ही देवकारा तुकाराम तुकाराम कुंडली खबरदार
ठिकाणी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा यांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने हे साबळे परिवार सर्व नामधारक मंडळी आणि खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये अग्रेसर असणारं राजकारणामध्ये अग्रेसर असणारं सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अग्रेसर असणारं हे साबळे कुटुंब आणि मातोश्रीची शंभरावी आणि आई वडील आणि चुलते यांची 75वी आणि 65वी या बंडूभाऊ साबळे सुधीरभाऊ साबळे तुषारभाऊ साबळे यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन झालं आणि सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित दिली म्हणून प्रेमाची आग्रहाची कळकळीची विनंती आहे की जेवण घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि पुनश्च एकदा सर्वांना महाराजांसमवेत सर्वांना या ठिकाणी लांबून लांबून आलेले मंडळींना धन्यवाद. भगवान शेठ पोखरकर कुठे असतील खेळ पंचायत समिती सभापती यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. महाराजांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्वांनी या ठिकाणी यायचंय.